CAA, NRC आणि NPR च्या बाबतीत विविध चर्चा या महाराष्ट्रामध्ये माध्यमाच्या माध्यमातून किंवा वाहिन्यांच्या माध्यमातून पक्षाची काय भूमिका, सरकारची काय भूमिका हे वारंवार प्रश्न येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी असताना CAAच्या बाबतीत आपल्याला आठवत असेल की ज्या दिवशी हा नागरिक संशोधन विधेयक पार्लिमेंटच्या खालचं सभागृहामध्ये ठेवण्यात आला त्या दिवशी या ठिकाणी प्रेस घेऊन आमची पक्षाची काय भूमिका आहे आम्ही स्पष्ट केली होती. हा कायदा पटल्यावर आल्यानंतर पार्लिमेंटच्या खालच्या सभागृहामध्ये वरच्या सभागृहामध्ये आम्ही या कायद्याच्या दुरुस्ती जी करण्यात आली त्याच्या विरोधी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती. काँग्रेस पक्षाने पण त्या कायद्याला विरोध केला होता आणि आमच्या म्हणणं एकच होता की कायदा करत असताना आर्टिकल 14 याच्या विरोधात हा दुरुस्ती आहे ही भूमिका दोन्ही सभागृहामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडली होती. त्याचबरोबर शिवसेनेने खालच्या सभागृहामध्ये या कायद्याला कुठेतरी पाठिंबा दिला होता आणि वरच्या सभागृहामध्ये त्यांनी या कायद्याच्या विरोधात वॉकआउट केला होता. म्हणजे नागरिकता संशोधन कायद्याला तिन्ही पक्षाची काय भूमिका आहे ते पार्लिमेंटच्या दोन्ही सभागृहामध्ये स्पष्ट झाली होती आणि त्याच्या बाबतीत काही नवीन कोणी काय करते असं नाही. आता त्या कायद्याची अंमलबजावणी हे राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. कुणाला नागरिकता द्यायची असतील किंवा त्यांच्या नागरिकता काढायची असतील हे सगळे अधिकार केंद्राच्या गृहमंत्रीच्या अखत्यारीचा हा विषय आहे. जो कायदा आमच्या अखत्यारीत त्याची अंमलबजावणी नाही, त्या कायदा या राज्याच्या अखत्यारीत नाही, त्याबाबतीत राज्य सरकारला कुठला निर्णय घ्यायचा नाही. पण कायद्याच्या बाबतीत पक्षाची काय भूमिका आहे हे पार्लिमेंटमध्ये स्पष्ट झालेली आहे. म्हणजे या राज्याच्या अखत्यारीत नाही, त्यासाठी कुठल्याही प्रकारचे तिन्ही पक्षामध्ये वाद होऊ शकत नाही. NRC बाबत NRC जेव्हा अमित शहाजी सांगत होते की आम्ही या देशामध्ये NRC लागू करू बोलत असताना देशातले पंतप्रधान यांनी स्पष्ट केलं की NRC आम्ही आणणार नाही, म्हणजे कुठेतरी भाजपने त्यांची भूमिका बदलली. पण जेव्हा ही चर्चा होती की या देशामध्ये NRC लागू होणार आहे तेव्हा पवारसाहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली की NRC आम्ही या राज्यामध्ये लागू होऊ देणार नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केला की NRC या राज्यामध्ये लागू होणार नाही आणि भूमिका सरकारची आणि पक्षाची स्पष्ट झालेली. NPR बाबत वारंवार प्रश्न निर्माण होत आहे, काही बातम्या येत राहत आहे की NPR साठी आम्ही तयार आहोत. देशामध्ये प्रत्येक 10 वर्षामध्ये सेन्सेस करणे हे मँडेटरी. सेन्सेस प्रोसेस करत असताना नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर बाबतीत काही निर्णय झालेले आहे, त्याचे प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. आणि 2010 पण जेव्हा सेन्सेस या देशामध्ये झाला तेव्हा त्या काळामध्ये पण प्रश्नावली तयार करण्यात आली होती आणि आमच्या सरकारने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की केंद्राने जे ठरवलेली प्रश्नावली आहे ते आम्ही अजून मान्य केलेली नाही. तिन्ही पक्षाचे लोक एकसंग बसतील. 2010 प्रश्नावली, 2020 प्रश्नावली ते सगळा अभ्यास करून कुठला प्रश्न घ्यायचा आहे याबाबतीत अंतिम निर्णय करून त्या पद्धतीने आम्ही जाऊ. आता सेन्सेसच्या तयाऱ्या झालेल्या आहे पण प्रश्न कुठला घ्यायचा त्याबाबतीत NPR जसंच्या तसं लागू होईल या राज्यामध्ये हे अजून ठरलेलं नाही. आणि भारतीय सहभागी असणारा बिहार सरकार त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की 2020 प्रश्नावली आम्ही घेणार नाही आणि त्यांनी विधानसभेमध्ये तो प्रस्ताव पारित केलेला आहे. म्हणजे
कुठेतरी भाजपच्या केंद्राच्या प्रश्नावली राज्य त्यांचेच आहेत तरी ते मानत नाही. मग त्यासाठी आम्ही काय करायचं आहे ते आमचा अधिकार आहे. निश्चित रूपाने आम्ही जे एन पी आर अमित शहाजीला अपेक्षित आहे ते महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही हे स्पष्ट चित्र आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ हे म्हणजे ही सरकारची भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि पक्षाची भूमिका स्पष्ट आहे.